एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला पण दिवाळीचा बोनस आणि उचलचं काय झालं? एसटी कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा मोठा सण हा दिवाळी असतो. त्या दिवाळीला सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळत नाही. जेवढे काही कर्मचारी असतात त्या सगळ्यांनाच दिवाळीचा बोनस मिळतो, पण एसटी कर्मचाऱ्यांना मात्र या दिवाळीला बोनसच नाही. फक्त त्यांचा काम केलेला दाम पगारीच्या तारखेच्या अगोदर टाकण्यात आला आणि त्याच पगारीच्या बातम्या मोठ्या गुड न्यूज आहेत म्हणून टीव्ही वाल्यांनी दाखवत आहेत. कर्मचाऱ्यांना बोनस मिळायला हवा होता. अगोदरच 5 ते 6 हजार रुपये बोनस एसटी कर्मचाऱ्यांना दिला जातो, यावर्षी ते सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. 12.5 हजार रुपये एसटी कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी महामंडळाकडून दिले जातात आणि ते परत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारीमधून कपात केले जातात. ते 12.5 हजार रुपये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी एसटी महामंडळाकडून दिले नाहीत. कामाचा दाम फक्त मिळाला आहे आणि महाराष्ट्रातील खासगी कंपन्यातील कर्मचारी असो किंवा सरकारी कर्मचारी असो त्या सर्वांना बोनस दिला जातो. कायद्यामध्ये तर कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस म्हणून दिला जावा असा नियम आहे, पण हे नियम राहिले बाजूला. जे काही थोडाफार बोनस मिळत होता तो सुद्धा आता एसटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही. बोनस मिळालाच पाहिजे हे सर्व कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. भरत गोगावले साहेब हे अध्यक्षपदी काम करत आहेत, त्यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की कमीत कमी 10 हजार रुपये तरी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा आणि 12.5 हजार रुपये सण साजरा करण्यासाठी उचल म्हणून देण्यात यावी. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरल्यासारखं झालं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अध्यक्षांना विनंती आहे की एसटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तरी बोनस देण्यात यावा. कमीत कमी 15 हजार रुपये तरी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा, कारण महामंडळातील संघटनाच 15 हजारांची मागणी बोनस म्हणून देण्यात यावी अशी केलेली आहे. त्यामुळे तेवढा तरी बोनस मिळावा हीच विनंती.